गोकुळाष्टमीचं निमित्त साधून अवधूत गुप्ते दिग्दर्शित कान्हा हा चित्रपट एक नक्कीच एंटरटेनिंग पॅकेज म्हणून या वीकेंडला येतोय, त्यामुळे हा चित्रपट पाहायला काही हरकत नाही. आणि त्याबाबतचे हे काही महत्वाचे हायलाइटेड मुद्दे. क्रमांक एक वॉर्निंग म्हणून सांगते की ज्यांना मुळातच नवथरांची हंडी किंवा दही हंडीचं सध्याचं स्पर्धात्मक स्वरूप आवडत नाही त्यांना हा चित्रपट महत्वाचा वाटणार नाही, त्यामुळे इथे घडणारं नाट्य तुम्हाला अतिशयोक्ती वाटू शकते. क्रमांक 2, कथेची संकल्पना अशी आहे की नऊ थरांच्या दहीहंडीसाठी सरकार नकार देते कारण ते ह्या सणाला खेळ म्हणून पाहत नाहीत. आणि याचं कारण असं की जर ह्या दहीहंडीला खेळ म्हणून पाहिलं तर त्यांना त्यासाठीच्या सोयी सुविधा आणि सुरक्षा देणं शक्य होणार नाही. शिवाय हंडी मागचं राजकारण हा मुद्दा देखील इथे हायलाइट केलाय. सरकार आणि राजकारण ह्यांच्यामध्ये अडकणारे पीडित गोविंदा ह्यांची ही कथा. क्रमांक 3, हा विषय प्रेक्षकांमध्ये सर्व मान्य व्हावा यासाठी जो काही इमोशनल ड्रामा इथे भरता येईल तो अगदी ठासून भरलाय. उदाहरणार्थ गौरी नलावडेचं रावडी पात्र आणि तिच्या मुखी असलेले संवाद, उदात्त असा फील देण्यासाठीचं पार्श्वसंगीत, या व्यतिरिक्त दोन्ही प्रोटॅगनिस्टचं लहानपण किंवा त्यांची पार्श्वभूमी देखील खूप फील के साथ पडद्यावर आणण्याचा प्रयत्न झालाय, पण तोही काही काळजापर्यंत पोहोचतो असा नाहीये. क्रमांक 4, दही हंडींबाबत सॉफ्ट कॉर्नर असणाऱ्यांसाठी हा चित्रपट नक्कीच खूप मनोरंजक आहे. ड्रामा, जोरदार संवाद, कडक ऍक्शन, फेस्टिवल सॉंग्स, असं फुल पॅकेज एंटरटेनमेंट इथे आहे, त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. परंतु अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये जो ट्विस्ट अँड टर्न अपेक्षित असतो तो इथे पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे कथा तशी खूप प्रेडिक्टेबल आहे. क्रमांक 5, एक मनोरंजन म्हणून हा चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही, परंतु त्या पलीकडे जाऊन नऊ थरांची हंडी योग्य की अयोग्य या विषयावर होणारी चित्रपटातली चर्चा मात्र खूपच अस्ताव्यस्त आहे. मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, पण तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका.